माध्य माह में पड़ने वाली संकष्टी या तिल चतुर्थी को सौभाग्य और शोभन महायोग में मनाई जा रही है। इसे संकटा चतुर्थी या तिलकुट चतुर्थी आदि नामों से भी जाना जाता है। सीताबर्डी स्थित श्री गणेश टेकड़ी मंदिर में विशेष श्रृंगार व पूजन किया गया। भगवान को तिल के लड्डू का भोग लगाया गया। मंदिर में दर्शन के लिए सुबह से ही भक्तों का तांता लगा हुआ था। मंदिर में 18 वर्ष से कम और 65 वर्ष से अधिक आयु के लोगों को प्रवेश नहीं दिया गया। बगैर मास्क वालों को वापस लौटाया गया। पूजा सामग्री संकलन केंद्र पर जमा की गई। मंदिर कमेटी के अध्यक्ष विकास लिम्बे तथा सचिव संजय जोगलेकर ने यह जानकारी दी। उन्होंने बताया कि मंदिर के मुख्य प्रवेश द्वार से महिला पुरुषों के लिए अलग अलग मार्ग किए गए। सुरक्षा की दृष्टि से सीसीटीवी कैमरे भी लगाए गए हैं। आम्ही यावर्षी कोरोनाचे नियम सरकारी नियम लक्षात घेऊन पूर्ण व्यवस्था त्याप्रमाणे केलेली आहे आणि तुम्ही सध्या पाहता आहे की भक्तांकडून सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे। आम्ही नियमाप्रमाणे मागच्या वर्षी जसं मागील वर्षी जसं केलं होतं हार फुलं प्रसाद यांचं तिथेच आम्ही रिसीव करतो आहे मैदानाच्या तिथे, त्यामुळे भक्तांच्या कोणाच्याही हातात काही नाही आहे, त्यामुळे दर्शन सुलभ लवकर होतं आहे। आम्ही सॅनिटायझेशनची व्यवस्था दोन्ही गेटवर ठेवलेली आहे। मास्क प्रत्येक जण घेतो आहे, जर नसेल तर मंदिरातर्फे आम्ही प्रोव्हाइड करतो आहे त्यांना की जर कोणी विसरला असेल हे आणण्यासाठी तर मास्कची पूर्ण व्यवस्था आहे। सचिव संजय जोगळेकर, भक्तांच्या विनंतीला मान देऊन आणि सरकारी नियमांचे पालन करून काटेकोरपणे करणं हे कमिटीला अत्यंत क्लिष्ट काम असूनही आमच्या इथे आलेल्या भक्तांच्या आणि त्याचप्रमाणे आमच्या इथे असलेल्या स्वयंसेवकांची टीम ह्यांच्या सहकार्याने आम्ही हे काम करू शकतो आहे आणि ते करताना आपल्यासमोरच कार्य सुरू आहे। व्यवस्थितपणे लोकांना दर्शन होत आहे। आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची छिनाछपटी किंवा चोरी ह्याचा रिपोर्ट झालेला नाही आहे। भक्त लोक शांतपणे दर्शन घेत आहेत, त्याचं कारण व्यवस्था आणि त्यांना करण्यात येणारी सणसाधनं म्हणजे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ह्या पद्धतीचं आम्ही काटेकोरपणे पालन करतो आहे आणि लोक भक्तांच्या सेवेची आणि भक्तांच्या दर्शनाची जास्तीत जास्त योजना आम्ही आखलेली आहे, तिचा आम्हाला परिपूर्ण लाभ मिळत आहे। इस दरमियान LED स्क्रीन वॉल भी लगाई गई। कार्यक्रम के सुचारू संचालन के लिए विभिन्न समितियों का गठन किया गया। मानस चौक से आने वालों के लिए जूता चप्पल स्टैंड व पेयजल की व्यवस्था महादेव मंदिर परिसर में तथा जयस्तंभ की ओर से आने वालों के लिए मध्य प्रदेश राज्य परिवहन परिसर में की गई। ई रिक्शा की व्यवस्था की गई। वाहनों की पार्किंग टेकड़ी रोड पर ही रही। प्रसाद वितरण बाहर जाने के मार्ग पर किया गया। कैमरा पर्सन राजकुमार मोहोड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।